अपन उंचावण्याचं काम करतो आणि आभार मानले गेले की या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मला हा दर्जा मिळाला गेला. नेक्स्ट मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा टीम जयजलेश्वर वाडेकर. नक्कीच तुम्ही मॅच आता अनुभवाल भोपर आणि त्यांच्या विरोधात टीम VCC उसारगर. या क्रीडांगणावरती सराव करण्याचा अनुभव आहे. आई गावदेवी श्लोक इलेवन भोपर या नावाने नक्कीच भोपर संघ खेळतोय आणि VCC उसारगर कारण याच क्रीडांगणावरती ज्या गुप्त वाटा आहेत त्या टीम उसारगरला माहीतच असतील कारण सराव करणं त्यांच्यासाठी थोडासा बेनिफिट देऊन जाईल. चांगली ही रंगेल तुम्हाला मॅच पाहायला मिळेल आणि त्या मॅचला पहिल्या सत्रामध्ये रंगवण्याचं काम करतील भोपरचे सुपुत्र शहर डोंबिवली गाव भोपर नाव विनोद पाटील सर यांच्या शुभवाणीतून. नक्कीच ऐकाल तुम्ही हे खेळाचं पहिलं सत्र. धन्यवाद. थैंक यू वेरी मच बागेश मात्रे उपस्थित तमाम लाड़के रसिकांचं. क्रिकेट च्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघता श्री गणेश क्रिकेट क्लब दिवा आयोजित दिवा चषक 2023 एक दिमागदार आयोजन. दोन दिवसीय स्पर्धा आज दुसरा अंतिम दिवस आणि मैदानावरती पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 3 आजच्या दिवसातील 4 लढत आहे. पण हा सामना आहे पहिल्या फेरीतील 3 सामना. मागचा सामना अत्यंत रोमहर्षक आपण बघितला वडवली आणि वाडेगरमध्ये. खतर कालच वडवलीने वाडेगरला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या या मैदानावरती पराभूत केलं होतं आणि आज त्याची परतफेड केली वाडेगरने वडवलीला पराभूत करून. 2 चेंडू 5 ची गरज असताना एक झेल सोपा झेल ड्रॉप झाला त्या ठिकाणी आपण बघितलं तर रुपेशकडनं आणि मग सिद्धू पाटीलने या संधीचं सोनं करत असताना 1 चेंडू 4 ची गरज असताना हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवला. सिद्धू पाटील का वेल फिनिश आहे त्याला म्हटलं जातं का त्याला मास्टर माइंड म्हटलं जातं. सलामीला येऊन शेवटपर्यंत तो थांबला आणि त्याने मात्र हा सामना फिनिश केला. वाडेकरने दुसरा सामना जिंकून आपलं अस्तित्व कायम ठेवले. मैदानावरती आई गावदेवी श्लोक इलेवन भोपर संघ खेळतो. नितीन माई पुरस्कृत हा संघ आहे. आणि इथून उसरगरला बॅटिंग करायचे. सलामीवीर मैदानावरती दाखल झालाय. हे त्यांचं घरचं मैदान आहे. याच मैदानामध्ये ते सराव करत असतात. या मैदानाची खेळपट्टी या मैदानाची भौगोलिक परिस्थिती सगळ्या गोष्टी त्यांना ठाऊक आहेत. त्याचा फायदा घेण्याचा ते प्रयत्न जरूर करतील. पण भोपरने देखील याच मैदानावरती चॅम्पियन पदावरती आपलं नाव कोरलं होतं. मोठी देसाई संघाला अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं. स्वर्गीय जिजाबाई पाटील स्मृतिचषक जो आई गावदेवी क्रिकेट संघ म्हाताडीने आयोजित केला होता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून त्यांच्या संपूर्ण टीमने ही स्पर्धा आयोजित केली. त्या स्पर्धेमध्ये भोपर संघ चॅम्पियन होता. मात्र बघूया जे झालं ते भूतकाळात. भूतकाळाला खरं तर फारसं महत्त्व नाही. यंदा उसरगरनेही आपण बघितलं तर आर चषक जिंकलेले आहेत. सलग 2 वर्ष ते स्पर्धा जिंकतायत. ती स्पर्धा उसरगरसाठी नेहमीच भाग्यशाली ठरलेली आहे. मात्र बघूया या चालू सामन्यामध्ये वर्तमान काळामध्ये काय घडतं आहे. मैदानावरती बॉलिंग मार्कवर सज्ज होते यावेळेस राहुल पाटील कॅप्टन ऑफ टीम भोपर. पाच ओव्हरची मॅच पहिल्या फेरीतील ही 3 लढत आणि आजच्या दिवसातील 4 मॅच. चला जास्त वेळ नका घेऊ. सामना लगेचच सुरू करा कारण वेळ आज भरपूर वाया गेलाय. सकाळी 1 तास हो. यावेळेस पहिला चेंडू हवेत.
झेलची शक्यता झेल टिपला स्वप्नील त्या ठिकाणी होते तैनात आणि पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का मैदानावरती लागतोय टीम VCC उसरघरला. पहिल्या चेंडूवरती पहिला जबरदस्त धक्का बिंदास पाटील एक आक्रमक फलंदाज एक विस्फोटक फलंदाज आणि त्याला खातही न उघडता मात्र जावं लागतं डगआउटच्या दिशेने. मैदानावरती येत आहेत प्रल्हाद तिसऱ्या क्रमांकावरती बिंदासची जागा भरून काढण्यासाठी चांगली सुरुवात मैदानावरती राहुल पाटील संघनायकाने केलेल्या विकेटने पण अजूनही अकाउंट ओपन झालं नाही उसरगरचं आणि अकाउंट ओपन केले विकेटने मात्र बोपर टीमने. नितीन माय पुरस्कृत हा संघ आपण बघतायत श्लोक इलेवन नितीन माळे यांच्या सुपुत्राचं नाव आणि यंदा बोपरसाठी भरपूर सण पुरस्कृत समोर येत आहेत आणि काय घडतंय ज्या पावलाने आले होते त्याच पावलाने आणखीन एक फलंदाज डगआउटच्या दिशेने जाताना आपण बघतोय विकेट क्रमांक 2 डगआउटच्या बाहेर. तर 2-0 धावसंख्येवरती VCC उसरगरला या ठिकाणी नक्कीच चांगली सुरुवात करण्याची अपेक्षा जरूर होती पण हे दोन्ही फलंदाज लवकर बाद झाले आहेत हॅट्रिकवरती आहे यावेळेस मात्र गोलंदाज राहुल पाटील बघू हॅट्रिक पूर्ण होते का. मैदानावरती येतोय फलंदाज विशाल म्हात्रे DJ ब्राव या नावाने ते प्रसिद्ध आहे आणि नेहमीच त्याला आपण बिंदाच्या सोबतीला बघितले सलामीला पण यंदा विशालची कामगिरी त्याच्या लौकिकला साजेशी राहिली नाही. आता आम्ही बॅटिंगमध्ये थोडेसे बदल आपण होताना बघितलेले उसरगरच्या माध्यमातून बघूया विशाल कशा पद्धतीने फेस करतोय हा हॅट्रिक बॉल. 2 धावसंख्या 0 राहुल पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील. कालच MB ट्रॉफीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. यंदा 3 ट्रॉफीज नावावरती आहे बोपरच्या. गोलंदाज बघूया हॅट्रिक बॉल गोरख मामा सध्याची रॉयल एंट्री क्या बात आहे गोल्डन मॅन. क्या बात आहे गोरख मामा सध्या आले आणि बक्षीस येणार नाही तर हॅट्रिकसाठी षटकरांच्या हॅट्रिकसाठी 1111 विकेट हॅट्रिकलाही 1111 क्या बात आहे दोन्ही बाजूने बक्षीस आहे. सध्या चर्चेमध्ये गोरख मामा संते प्रसिद्धीच्या खरं तर सध्या मोहामध्ये येते बॉलिंग पार्कवर यावेळेस राहुल हो यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न व्हाईटचा इशारा येतोय आणि गोरख मामा संतेने 4 मेंढ्या आणल्यात आणि 2 बोकड देखील आणल्यात आणि त्यांच्या रखवालीसाठी 2 माणसं ठेवल्यात क्या बात आहे. तर अमित म्हणतात की पाणी नाही पाजला पाणी पाजतील अमित पाण्याची वेळ दुपारची असते 3 ते पाणी पाजणार सध्या गवत त्यांना खायला देत आहे. गोलंदाज यावसा राहुल पुन्हा एकदा हा चेंडू बॅटवर व्यवस्थित आणण्यास स्क्वेअरच्या दिशेने थोडस फंबल होते चांगलं क्षेत्रक्षण डीपमधून स्वप्नील दाखवत आहेत पण 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्या धावपळकरती आपण बघतोय एकूण झालेली ती म्हणजे 4. आकाश वारेकर आमच्या सोबतील आहेत आणि आकाश
आज वेळ काढून आलेले. खरंतर जॉब आहे टी एम टीमध्ये, टी एम सीमध्ये, ठाणे महानगरपालिकेमध्ये. ते नक्कीच कामावरती आहेत आणि चांगल्या पोस्टवरती, जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आणि त्यामुळे त्यांना जास्त वेळ क्रिकेटला देता येत नाही. आज चेंडू लॉफ्ट केला आहे, गॅप आहे खूप मोठी, चेंडू जातोय वन बाउन्स ओवर द लाईन, पहिला चौकार केतन माद्रेच्या बॅटमधून येतोय उसर घर संघासाठी. आठ आठ धावा, पाच चेंडू. सुरुवात थोडीशी खराब होती, पहिल्या दोन चेंडू होते, दोन धक्के लागले होते, पण केतन प्रयत्न करतोय धावसंख्येला आकार देण्याचा, डावाला सावरण्याचा. एक चांगली भागीदारी होणं फार गरजेचं आहे उसरगडच्या दृष्टीने. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पाडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर निघतोय, व्हाईटचा इशारा येतोय आणि व्हाईटच्या आधाराने होत आहेत एकूण धावा नऊ. क्या बात है, सलग तीन चौकार, क्या बात है बघा, सलग तीन चौकारासाठी अकराशे अकरा, षटकारांसाठी अकराशे अकरा, विकेट हॅटिंगसाठी अकराशे अकरा आणि गुडघ्यावरती गुडघा टेक तमाशा देख या फटक्यावरती षटकार आला तर अकराशे अकरा. धन्यवाद गोरख मामा संत, नक्कीच अनेक उसरगरसाठी. बघा आता थोडंसं करेक्शन करतोय, मला असं वाटलं की आधी भोपरलाही विकेट हॅटिंगलंय तर उसरगरचे आहेत, उसरगरसाठी हे पारितोषिक आहे. क्या बात आहे, आणि एकमेव असा व्यक्ती आपण बघितलं खरं तर न्यूज चॅनलने दखल घेतली जेव्हा त्यांनी गाडी आणली. आपण बघितलं त्यांची गाडी जेव्हा आली होती ती स्कूटी आली होती लाल रंगाची, तिला त्यांनी सजून आणलं एखाद्या नवरीप्रमाणे, तिला एस के ट्रॉफीमध्ये आपण बघितलं आणि त्यानंतर बँड बँड बाजा, एखाद्या नवरीलाही कोणी असं अशा पद्धतीने आणत नाही, तितकी त्यांनी जबरदस्त त्यांच्या गाडीची एंट्री केली होती आणि भरपूर पैसे बँडवाल्यावरती उडवले होते आणि टी व्ही नाईनने आय थिंक ती दखल घेतली होती. व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला, मलाही जवळजवळ 8 ते 10 फोन आले होते वांगणी कर्जतमधून की ही व्यक्ती कोण आहे. मी म्हटलं की नक्कीच आमच्या डोंबिवलीमध्ये राहतात, उसरगडचे आहेत, गोरख मामा संते आणि पारितोषिकात वाढ होणार. आता 1111 आहेत आणि कधी एखादा दुसरा झिरो वाढेल याची काही गॅरंटी नाही. बघा दिलदार आहेत आणि सध्या फॉर्ममध्ये आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने, या चर्चा होत राहतील. बॉलिंग मार्कवर येतात त्यावेळेस करण पाटील के पी, स्ट्राईकला विशाल म्हात्रे. तीन षटकार मारा 1111, तीन चौकार मारा 1111 आणि गुडघ्यावरती षटकार मारला, गुडघ्यावरती येऊन बसून, गुडघ्याने नाही गुडघ्यावर बसून बॅटने 1111 मिळतील. ओवर द विकेट, हा चेंडू ड्राईव्ह केलाय सरळ रेषेत, खूप मोठी गॅप आहे, चेंडू धडकतोय स्क्रीन वरती आणि विशालच्या बॅट मधून येतोय चौकार. विषयासाठी स्पेशल पारितोषिक आहे, खडे खडे मारा तीन षटकार, कसेही मारा तीन षटकार 1111 आणि पैसे जमा केले आहेत मुलाकडे, देवेशकडे, पोरांजवळ. ओके ओके, ते घरी चालले आहेत आणि दुपारच्या भोजनानंतर पुन्हा एकदा येतील. तर बघूया विशाल मात्रेसाठी पारितोषिक आहे, सगळ्यांसाठी पारितोषिक आहे. तीन षटकार मारा 1111, तीन चौकाराला फुल टॉस विरकावलाय मिड विकेटच्या वरून. इट्स अ सिक्सर, बिग षटकार, यूज अँड मॅक्झिमम.
भरपूर लांब पल्ल्याचा षटकार होता, खराब चेंडू होता, फुल टॉस होता आणि पाठवला मिडविकेटच्या वरून. बघा धावसंख्या फार कमी होती आणि आता ती गती प्रदान करते व्यवसाय या षटकाराने. एकूण धावसंख्या 23 झाल्यात. सुरुवात 2 विकेटने गेली होती बोपरने, पण आता कम बॅक करतोय व्ही सी सी उसरगार. विशाल मात्रेची बॅट जर तळपली तर एक मोठ्या धावसंख्येला नक्कीच ते गवस निघालतील आणि बोपर संघाला मात्र ही मोठी धावसंख्या चेस करावी लागेल. विशाल मात्रे थोडेसे आउट ऑफ फॉर्म चालले होते, पण आता कुठेतरी फॉर्ममध्ये येण्याचे संकेत देत आहेत. करणवरती आक्रमण करत आहेत गोलंदाज. पुन्हा एकदा करण, बघूया करणकडे काय उत्तर आहे षटकाराचं. फुल टॉस आहे, खराब चेंडू, पुन्हा एकदा जातोय गॅप मध्ये, चेंडू सीमारेषेबाहेर, चौकार. यालाच तर म्हणतात क्रिकेट. दबाव इतका होता उसरगरवती, पण तो दबाव झुगारून काय जबरदस्त कमबॅक. ज्या खेळपट्टीवरती गोलंदाजी चांगली होताना बघितली आपण आधी, त्या खेळपट्टीवरती फुल टॉस चेंडू येत आहेत, खराब गोलंदाजी होते. त्यामुळे नक्कीच विशाल मात्रे सारख्या फलंदाजाला इथून जर तुम्ही खराब चेंडू द्याल, फुल टॉस द्याल, तर नक्कीच दया करणार नाही. हा चेंडू ड्राईव्ह करत आहेत, धावचीची संधी आहे आणि काय घडतंय, देव देता निकर्म नेते. धावचीची संधी होती केतन मात्रेला, सहजतेने बाद करता आलं असतं आणि आता मात्र परिस्थिती थोडीशी भोपरच्या विपरीत होताना चूक करतायत फिल्डिंगमध्ये. चुकाल तर नक्कीच इथून विजयाला मुकाल. झेल ड्रॉप केला तर रुपेशने वडवलीच्या आणि मॅच फिनिश केली मागच्या सामन्यात वाडीगरच्या सिद्धूने. पुन्हा एकदा यावेळेस खराब क्षेत्ररक्षण, चेंडू अडवता आला असता, पण पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आपण बघतात. भोपरकडनं येतोय चौकार आणि चौकारने धावसंख्या डबल करती. बघतो आपण 31 धावा. अठरा धावा आतापर्यंत आल्या या षटकात, पहिल्या षटकात 13 होत्या. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण, वेस्ट ऑफ, एकच धाव येते आणि एका धावीने धावसंख्या धावपूल कधी बघतो आपण. एकूण झालेले आहेत 32 धावा. काय कमबॅक आहे बघा, फिल्डिंगमध्ये आपण पाहतो भरपूर चुका झाल्यात आणि गोलंदाजी करतानाही फुल टॉस चेंडू या षटकात भरपूर आले. 13 धावा पहिल्या षटकात आले होते आणि त्यानंतर या षटकात तब्बल 19 धावा आल्यात. धावांची गती 16.00 प्रति षटकामागे. या आजच्या दिवसामध्ये आपण पाहिजे फारशा मोठ्या धावसंख्या होताना आपण बघितल्या नाही. चेतन माळी आणि सतीश पाटील यांचं आगमन झाले. बिग फॅन, बिग सपोर्टर भोपरचे, भोपरचे नव्हे तर क्रिकेटचे चाहते आहेत चेतन माळी. त्यांचे जोडीदार पंकज ठाकूर कुठे दिसत नाहीत आणि पारितोषिक या ठिकाणी आलेले भोपर टीमलाही. तर 2 षटकात 32 धावा, हॅट्रिकसाठी भोपर टीमला पारितोषिक आहे रमेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. बघूया हॅट्रिक पूर्ण करतील का, पण दुसऱ्या बाजूने भरपूर पारितोषिक गोरख मामा संदे यांनी लावलेले आहेत उसरगर टीमला. सलग 3 षटकार, सलग 3 चौकार किंवा गुडघ्यावरती षटकार मारा आणि जेव्हा बॉलिंगला याल, हॅट्रिक पूर्ण कराल उसरगर, तेव्हा तुम्हाला 1111 रुपये. पैसे त्यांनी जमा करून ठेवले आहेत, त्यांची माणसं आहेत इथे डाव्या बाजूला. तर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय राहुल संगनायक. तर राहुल सज्ज होतोय 3rd षटक घेऊन. पहिल्या षटकात त्यांनी दमदार सुरुवात केली होती 2 विकेटने, पण पुढच्या 4 चेंडूत त्याने 13 धावा खर्च केल्या आणि त्यामुळे ते विकेट घेतले त्याचा खरं तर धावगतीवरती फरक पडला नाही उसरगरच्या. 5 वरची मॅच आहे, पहिली फेरी सुरू आहे
हा चेंडू ऑन साइडला ऑलंग द कार्पेट चांगला क्षेत्ररक्षण प्रतीक होते डीप मध्ये एक धाव इथे स्ट्राइक वरती केतन चला जीवनदान मिळालं होतं मगाशी धावचित करण्याची संधी करणे गमावली होती आणि इथून या जीवनदानाचा फायदा केतन मात्र घेईल का गोलंदाज राहुल हा चेंडू पाठवलाय तो धावचित केला असता तर हा षटकार बघायला मिळाला नसता आणि काय जबरदस्त टायमिंग जितक्या वेगाने चेंडू आला तितक्याच वेगाने पाडवलाय सीमारेषेबाहेर षटकार झाले या षटकाच्या मदतीने जबरदस्त तडाखा होता अप्रतिम टायमिंग उत्सर्गर मोठ्या धावसंख्येचे दिशेने वाटचाल करतोय रोखावं लागेल भोपरच्या गोलंदाजांना रोखावं लागेल क्षेत्ररक्षकांना इथून विकेट जर घेतले तरच धावसंख्येला इथे थांबवता येईल धावसंख्येची गती रोखता येईल पण ही भागीदारी अशीच फुलली बहरली वृद्धिगंत झाली तर मग धावसंख्येमध्येही वाढ होताना दिसेल राहुल ओवर द विकेट स्ट्राइकला केतन मात्रे हा चेंडू देखील जाईल का हो गेला सीमारेषेबाहेर जाताना देऊन गेला केतन मात्रे आणि VCCU सरकारला सहा धावा क्या बात है दोन षटकार आलेत केतन एक षटकार मार इच्छा पूर्ण कर 1111 मिळतील हो पण आता ते थोडेसे टेन्शन मध्ये आहेत त्यामुळे कदाचित पारितोषिक तीन षटकाराला पारितोषिक ऑलरेडी 1111 आहे आणि चौथा षटकाला तर काही पारितोषिक आहे का गोरख मामा संदे कारण प्रश्न विचारत होता आम्हाला आम्ही तुम्हाला विचारतोय बघूया 1111 कमावण्याची संधी आहे सर राहुल रनअप मध्ये थोडासा बदल केलाय लॉंग रनअप ने येत आहेत नेहमी शॉर्ट रनअप ने गोलंदाजी करतात तर बघूया धावसंख्या 45 हा चेंडू अभिषा ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर वाईटचा इशारा येतोय संधी तर मिळाली पुन्हा एकदा षटकाराची धावसंख्या 46 सुरुवातच्या पद्धतीने जरी उत्सर्गाची असं वाटलं होतं की आता पोपर संघ कमी धावसंख्येवरती रोखेल पण नाही खूप चांगली भागीदारी ओ हो 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 फायनली 1111 रुपये प्राप्त झाल्यात आणि अर्धशतक पूर्ण होतंय उत्सर्गरचं या गोरख मामा संते 1111 रुपये घेऊन या आणखीन काही जास्त द्यायचे असतील तर तेही द्या कारण संघ तुमचा खूप चांगली कामगिरी करतोय जमा नाही झाले जमा होतील टेन्शन घेऊ नका बिंदास गोरख मामा संते एकदा जे बोलतात ते करतात एक बार उन्होंने कमिटमेंट कर दी तो किसी कि बाप की भी नहीं सुनते 1111 मिळतील केतन मात्रेला आणि गुडघ्यावरती षटकार जर मारला तरी 1111 पारितोषिक येईल त्यांच्याकडे माणसं आहेत त्यांच्याकडे पैसे जमा आहेत नक्कीच दिले जातील पैसे चिंता नसावी आणि नाही दिले तर तुमचे तुम्ही वसूल करा आमच्या मागे लागू नका बावन्न धावा झाल्यात धाव फलकावरती चेंडू आय थिंक लांब गेला होता त्यामुळे थोडासा वेळ होते तर तिसरं षटक सुरू आहे आणि धावसंख्येने 50 ओलांडलेली 19 धावा आल्यात 4 चेंडूत पहिलं षटक 13 धावांचं होतं हे षटक त्याहीपेक्षा जास्त मागड हा चेंडू अभिसा वाईटचा इशारा
आणि वाईटच्या आधाराने धावसंख्या धावल करते 53. पैसे आलेले आहेत, क्या बात आहे, सुट्टेही आणलेले आहेत 1111. गोरख मामा संत यांचं आभार. हे पैसे जमा करायचे आहेत, आपण 12th मॅनकडे देऊया आणि केतनला आपण ते देणार आहोत. केतन या ठिकाणी बाद होतो आहे, पण बाद होण्याआधी त्याने धावांची कमाई केली आणि 1111 रुपयांची कमाई. तर उत्सर्ग संघ जिंकला तर 1100 तर मला वाटलं 11000. बघा तुम्ही लावता, तुम्ही जास्त बक्षीस लावता म्हणून असं वाटलं मला, कारण तुम्ही 22000 लावले होते मला आठवते, कारण तुमच्या बक्षीसात वाढ होते, त्यामुळे मी 1111. थोडंसं करेक्शन करतोय, 11000 नाही आहेत, 1111 मिळतील. थोडंसं मॅच गरम होऊ द्या आणि ते देखील गरम होतील तेव्हा. धावसंख्या 53 धावफलकावरती. बघा रामचंद्र संते यांनी लावले 3 षटकारासाठी 4000 रुपये, क्या बात आहे. आता मात्र रक्कम वाढलेली आहे आणि रामचंद्र संते आणि गोरख मामा संते यांच्यापेक्षा जास्त मनाचा मोठेपणा दाखवला आहे. 4000. हो या विसा चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे आपण बघताय षटक फायनली 3rd संपन्न झालंय आणि 3 षटकारासाठी 4000 रुपये. रामचंद्र संते जय संघाचे नक्कीच कोच आहेत आणि आधार स्तंभ आहेत. 3 षटकानंतर 19 धावा झाल्यात. किरण या ठिकाणी दुहेरी भूमिकेत आपण बघतायत, 53 धावा झाल्यात, अत्यंत हेल्दी रन रेट. जुने 2 षटकं शिल्लक आहेत आणि 2 षटकात बघूया किती धावा होतात आणि इथून ज्या स्थितीमध्ये धावांची गती आपण बघतायत, जवळजवळ 17 आसपास आहे आणि याच गतीने जर खेळले तर मात्र इथून आपण बघितलं तर 12 चेंडूमध्ये आणखीन तुम्हाला 30-35 धावा बघायला मिळतील आणि त्यामुळे एक मोठं लक्ष भोपरला चेस करावं लागेल. चुका झाल्यात आणि चुकांमुळेच आपण बघितलं केतनला जीवनदान दिलं आणि त्याने 3 षटकार मारले पुढे आणि त्यामुळेच ही धावसंख्या आता वेगाने पुढे जात असताना सलग 3 षटकाराला रामचंद्र संते यांच्याकडनं 4000 रुपयाचं पारितोषिक आहे, क्या बात आहे. गोरख मामा संत यांच्याकडनं 1111 आहे आणि कदाचित त्यांच्याही पारितोषिकामध्ये वाढ होऊ शकते. आताच त्यांनी कुठेतरी 22000 रुपये लावले होते कटआउटला, देवीचा कटआउटही त्यांचा असतो, त्या कटआउटला हिट करताना भरपूर बक्षीस त्यांनी लावली होती सप्रा मैदानावरती. आणि सध्या अनेक स्पर्धांमध्ये त्यांचं योगदानही असतं. चला स्पीड अप करा प्लीज, 2 वाजून गेलेत, अजून 1-8 सामने टोटल करायचे आहेत कवर आणि आता 4th सामना सुरू आहे, यानंतर 4 सामने कवर करायचे आहेत. जय हनुमान बेतवडेने अंतिम फेरी गाठलेली आहे. जितेकेश काय जबरदस्त कामगिरी केली अजय पाटीलच्या संघाने. निलेश पाटील यांचं आगमन होतंय, स्वागत आहे निलेश पाटील यांचं. तर विनोद भगत या ठिकाणी आपण बघू शकाल, भरपूर वर्ष दिवासारखे खेळलेले. पूर्वी दिवा संघ कुळस्वामींनी दिवा या नावाने हा संघ खेळायचा, तेव्हा अनेक लेजंड प्लेअर आम्ही या संघामध्ये बघितले. विलास वैद्य यांना देखील खेळताना बघितलं, शैलेश पाटील देखील या संघासाठी खेळले आणि विनोद भगत यांच्या शुभासे सन्मान होत असताना गुरुनाथ पाटील विभाग प्रमुख शिवसेनेचे यांचाही सन्मान या मंचावरती केला जाईल. गुरुनाथ पाटील विभाग प्रमुख शिवसेना यांचाही सन्मान या मंचावरती केला जाईल. तर विनोद भगत यांच्या शिवास सन्मान, एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची भूमिका पूर्वी संघामध्ये होती विनोद भगत यांची, त्यांच्या शुभासे आज सन्मान होत असताना. यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय, फाईन लेगच्या वरून पाठवलंय चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर, चौका.
स्वागत केले चौकाराने फलंदाज तेजस मात्र खराब चेंड होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता। च्या खेळपट्टीवरती पहिल्या तीन सामन्यात आपण धावसंख्या फारशी बघितली नाही, गोलंदाजाचाच बोलबाला राहिला। त्याच खेळपट्टीवरती पोपरच्या अगेन्स्ट जबरदस्त बॅटिंग करत असताना व्ही सी सी उसरकर 58 धावा झाल्यात, सलग 3 षटकांसाठी रामचंद्र संदे यांच्याकडनं 4,000 रुपये। बॉलिंग मार्कवर विकी पुन्हा एकदा, 5 धावा 2 चेंडूत खर्च केल्यात। हा चेंडू पायात, रक्षात्मक पद्धतीने खेळण्यास भाग पाडलं, समोरच्या दिशेने हलक्या खेळत आहेत, पण 2 धावा या दरम्यान येत आहेत कारण चेंडू लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध लँड झाला होता आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येताना खरं तर बराचसा वेळ गेला आणि त्यामुळे 2 धावा येत आहेत। धावसंख्या धावफळ कधी बघतो आपण, 59 60 60 धावा धावफलकावरती, 34 षटक प्रगतीपथावरती आणि चांगली बॅटिंग, एक चांगली भागीदारी दोघांमध्ये होताना आधी आपण विशाल आणि केतरमध्ये एक चांगली भागीदारी बघितली। हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, खूप जास्त बाहेर होता, व्हाईटचा इशारा येतोय आणि व्हाईटच्या आधाराने 1 धाव, धावसंख्या धावफलकावरती 61। आजच्या दिवसात 43 धावसंख्या आपण बघितली, 4 ओव्हरमध्ये सर्वात मोठी होती, पण आधीच्या 2 सामन्यात 5 ओव्हरमध्ये 37 आणि 30 ही धावसंख्या बघायला मिळाली। चेंडू ऑफस्टमध्ये होता फुल लेंथ, फार वेगवान, पण खूप जास्त बाहेर पिचिंग आणि त्यामुळे चेंडू वाईड घोषित केलाय आणि वाईडच्या आधाराने 1 धाव, धावसंख्या धावल कधी 62 62। 3 गडी बाद झालेत, 2 गडी तर पहिल्या 2 चेंडूवरती बाद झाले होते। चेंडू पायात होता, यॉर्कर होता यावेळेस, मात्र पॅटच्या कडा लागून चेंडू स्लिप पॉइंटला येतोय। 1 धाव येते, धावसंख्या धावल कधी 63। कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत विकी कारण 2 चेंडू वाईड आले आहेत या षटकात, 1 चौकार 1 सिंगल 1 डबल आणि 2 सिंगल हल्ले। महागडी गोलंदाजी, अत्यंत महागडी गोलंदाजी, मागचं षटक राहुल पाटीलचं खूपच महागड होतं, तिथे 20 धावा त्यांनी खर्च केल्या, त्याच्या आधी 19 धावा करण पाटीलने खर्च केल्या। रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, चेंडू बॅटवर प्रॉपर आला नाही, टायमिंग झाला नाही प्रॉपर। 1 धाव येते आणि 1 धावीने धावसंख्या धावल कधी बघतो आपण, 69 64। या षटकातील अंतिम चेंडू, चांगलं कमबॅक, 2 वाईडनंतर 2 चेंडू 2 धावा आले आहेत पुढच्याच, बघूया अंतिम चेंडू 4th षटकातील आणि यानंतर 1 षटक असेल। धावसंख्या 70 पुढे जाईल असे संकेत मिळत आहेत, ज्या पद्धतीने बॅटिंग होते, गोलंदाजी होते। अपील पायचीचा चेंडू स्क्वेअरच्या दिशेने जातोय, 1 धाव आणि अशा प्रकारे षटक संपलंय 4th। धावसंख्या धावफलकावरती लेग बायचा शर्यत 65। खूप चांगली धावसंख्या आपण बघतोय, 65 धावा 4 षटकात। सुरुवातीला पहिल्या 2 षटका पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झाले होते शून्यावरती आणि तिथून जो कमबॅक आपण बघितला अफलातून राहिला खरं तर व्ही सी सी उसरगरचा संघनायक विशाल मात्र खेळपट्टीवरती आले, त्यानंतर केतनला सोबतीला घेऊन ही धावसंख्येला आकार दिला आणि दोघांमध्ये एक उपयुक्त भागीदारी झाली आणि त्यामुळे संघ मजबूत स्थितीमध्ये आता तेजस मैदानावरती आलाय केतनची जागा भरून करण्यासाठी आणि दोघांमध्ये केतन आणि तेजस आणि विशालमध्ये एक चांगली भागीदारी। अंतिम षटक आहे, बघूया भोपर इथून कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न करेल, कुठल्याही गोलंदाजांनी धावसंख्येवरती अंकुश लावला नाही, प्रत्येक गोलंदाजाने आपण बघितलं तर धावसंख्या खर्च केली ती म्हणजे डबल डिजिटमध्ये, आधी 13 आल्या त्यानंतर 19 आणि राहुलच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या। तर अंतिम षटकाची जबाबदारी प्रतीक माळीच्या कांद्यावरती, बघूया प्रतीक कशा पद्धतीने अंतिम षटक हाताळतोय, इथून तेजसा प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने कुठायचे आहेत। तर राहुलने 24 धावा दिलेत आम्हाला या ठिकाणी, किरण सांगतायत
चेडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षका डीप मध्ये अविनाश दोन धावा रोखू शकले नाही आणि दोन धावांनी धावसंख्या धावपळकडे 67. आजच्या दिवसातील ही सर्वोच्च सांघिक धावसंख्येची नोंद करण्यात आली आहे 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. आणि काल 97 जुनी डोंबिवलीचा रेकॉर्ड होता सोळेगाव विरुद्ध. हा चेंडू समोर गॅपमधून जातोय सीमारेषेबाहेर, येतोय चौकार उसर्गासाठी आणि या चौकाने धावसंख्येने ओलांडलेली आहे 70 जाऊन पोचले धावसंख्या धावपळकडे आपण बघतायत 71. खूप चांगली बॅटिंग मैदान होती अंतिम षटकामध्ये. आ चेंडू आनंद कार्पेट खेळतायत, टीम मधून क्षेत्ररक्षक फार वेगाने येतात. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, धावची संधी होती पण थ्रो येतोय वन बाउन्स आणि दोन धावा आणि दोन धावाने धावसंख्या 73. अंतिम षटकातील चेंडू शिल्लक असतील 3. 8 धावा प्रतीक नाही करत शकला 3 चेंडू मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक माळी, स्ट्राइकर तेजस 3-2. हा चेंडू बॅट चिकडा घेऊन गेला लॉंग स्टॉपच्या दिशेने, नशिबाच्या सहाय्याने मिळतोय आज चौकार आणि चौकारने धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण 77. धावा 4.4 षटक कंप्लीट झालेत आणि आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. हो 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 हो, चेंडू जाईल का? चेल नाही होऊ शकत, चेंडू सीमा बाहेर आणि धाव संख्येने 70 ओलांडली आणि आता मात्र 80 पलीकडे जाते धावसंख्या. धावसंख्या धावफलकावरती 83 धावा. आणि भलमोठं लक्ष बघूया कशा पद्धतीने बुबर संघ चेस करेल. पण VCC उत्सर्गाने सांगितलंय की इलाका अमारा और धमाका भी अमारा आणि 83 धावा धावपळकावरती लावलेले आहे. ही सगळ्यात मोठी टोटल आजच्या दिवसातील आणि सेकंड हायस्ट टोटल आपण बघतायत स्पर्धेतील. आधी 97 काल आपण बघितले, आज 83 बघतोय. बघूया 84 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने या मैदानात होतोय, याचं धावतं वर्णन घेऊन येते युती 17 बागेश मात्रे मॅन फ्रॉम भाल.
तर टॉस आपण करणार आहोत उत्तर शिव आणि देसाई यांच्यामध्ये, तुम्हाला शेवटची मॅच पाहायला मिळेल. सो दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, आपण तो टॉस संपन्न करूयात. सन्माननीय तानाजी पाटील यांच्या शुभासे आपण शेवटच्या मॅचचा टॉस करणार आहोत. टीम देसाई त्यांच्या विरुद्ध टीम उत्तर शिव, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. सो आपण टॉस कंप्लीट करूयात. रुद्र 11 उत्तर शिव आणि त्यांच्या विरोधात रिची प्रतिष्ठान देसाई हा संघ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय तानाजी पाटील जे भोपरचे आहेत त्यांच्या शुभासे आपण नाणेफेकेचा कौल संपन्न करत आहोत. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच रुद्र 11 उत्तर शिव, टीमच्या कॅप्टनने कॉल दिला होता पण तो टॉस जिंकला गेला. टीम येस उत्तर शिवनच, पण तो तुमचा जो डिसिजन आहे तो लगेचच कळवा. मोठं टार्गेट आहे या मॅचमध्ये, तब्बल जीत अमित पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये जमा झालेलं आहे. जर भोपर संघाने हा सामना जिंकला तर त्यांना 5,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. सन्माननीय अमित पाटील यांच्या माध्यमातून ते 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सुरुवात चांगली झाली डावाची, कारण पहिला विकेट तुम्ही बिंदासचा बघितला गेला, त्याच्यानंतर बिंदास बॅटिंग केली गेली, केतनने, विशालनं, तेजसनेसुद्धा धावा चांगल्या बनवल्या गेल्या. अशा प्रकारे एक मोठं टार्गेट आहे तुमच्या समोर. जेव्हा एक मोठं आव्हान असतो ना, तेव्हा ते सर करण्यासाठी तुमच्यासाठी महत्त्वाचे दोन पॉवर प्लेचे षटक असतात. परंतु त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता कशा धावा बनतील, या धावसंख्या डिफेन्स होतील का नाही. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की जेव्हा आम्ही टॉस संपन्न केला गेला ना, तेव्हाच एका गोष्टीचा उल्लेख केला होता की या क्रीडांगणावरती टीम उत्सर्गर सराव करते. म्हटल्या गेला तर या क्रीडांगणाच्या ज्या गुप्त वाटा आहेत ना, त्या त्यांना माहिती असतील. आणि प्रत्येक बॉल अगदी मिरीटमध्ये खेळताना तुम्हाला 3 खेळाडू पाहायला मिळाले, केतन, त्याच्यानंतर विशाल, तेजस. अशा प्रकारे 3 खेळाडूंची कामगिरी टार्गेट बनलं गेलं 84 धावसंख्येचं या मॅचमध्ये. तर अर्जुन ग्रुप यांच्याकडनं लागोपाठच्या 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पहिलाच बॉल ताकदीचा वापर करायचा होता, कॉट बेंडची अपील केली जाते, पंचांकडे बघितलं गेलं, सर्व खेळाडू एकत्रित झाल्यात की या अपीलवरती काय डिसिजन असेल ते आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. कॉट बेंडची अपील होती, कारण माहिती आहे राहुल या टीमचा ना सर सेनापती आहे. तो मैदानाच्या आतमध्ये जर टिकला तर या धावसंख्या ज्या बनवायच्या 84 त्या धावसंख्या बनू शकतात. पंच जागेवरती जातील आणि डिसिजन देतील की या बॉलवरती फलंदाज बाद आहे. मोठी विकेट, अगदी सुंदर अपील, अपीलमध्ये उत्साह तुम्हाला पाहायला मिळाला, पंचांची सहमती आणि राहुल पाटील बाद. विचार आपण पहिल्या डावाचा सुद्धा करू, जिथे राहुल होते. राहुलच्या पहिल्याच बॉलवरती विकेट आली, तिथे सफलता मिळाली होती बिंदास बाद झाल्यानंतर राहुलला. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सुद्धा प्रल्हाद बाद झाले, जी सफलता राहुललाच मिळाली गेली. म्हणजेच बॉलिंगच्या माध्यमातून राहुलनी जी सुरुवात केली ना आपल्या टीम भोपरसाठी, तशीच सुरुवात आता तेजस करत असताना आपल्या या बॉलिंगच्या माध्यमातून. तेजसने धावासुद्धा बनवल्या गेल्यात त्या खेळ, त्याच्या खेळीमध्ये नक्कीच तुम्हाला 3 चौकार पाहायला मिळाले, 3 दुहेरी, 1 षटकाराच्या साह्याने तेजसने आपल्या डावाला आकार दिला गेला. त्या अनुमानाने आपण ही विकेट पाहिली गेली ना तर अगदी मस्ट नीडेड होती टीम उत्सर्गरसाठी, आणि ती महत्त्वाची विकेट राहुल पाटीलची आली आहे. 84 धावसंख्येचं टार्गेट, मोठं टार्गेट आहे. समोर अगदी गुणवान खेळाडू होता राहुल, परंतु तो मैदानाच्या बाहेर परतला गेलाय. यावेळेला ताकदीचा वापर केला गेला ऑन साईडला, अगदी हवा आहे त्या दिशेने फटका खेळला गेला, फिल्डर डाऊन दी बॉल आणि लागोपाठचे 2 विकेट तेजसच्या खात्यावरती. जसा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला निखिल, तसा मैदानाच्या बाहेर येईल फलंदाज बाद.
जर आपण लाईव्ह स्ट्रीम थोडीशी मागे आणली ना, तर तुम्हाला पहिल्या डावामध्ये जिथे भोपर संघ फिल्डिंग करत होता ना, तेव्हा हेच समीकरण पाहायला मिळेल की राहुल पाटील त्या ठिकाणी होते बॉलिंगच्या माध्यमातून, त्याच्याही दोन बॉलवरती दोन विकेट आले होते, आणि तेजस सध्या नक्कीच बॉलिंगवरती आहेत, त्याच्याही दोन बॉलवरती दोन विकेट आल्यात. सध्या बॅटकडे पाहतात की मिस्टामिंग स्ट्रोक कसा झाला, ज्या ठिकाणी त्यांचा स्ट्रिकर नाही आहे बॅटला, त्याच्या अगदी हलकासा खाली चेंडू तुम्ही बघितला गेला, आणि मिडविकेटला प्रॉपर तुम्हाला फिल्डिंग पाहायला मिळाली. पॉवरप्लेचं षटक आहे, निर्बंध आहेत, दोनच फिल्डर बाहेर आहेत, परंतु ज्या पोझिशनवरती फिल्डर तैनात केला गेला आहे ना, त्याच पोझिशनवरती तेजसने बॉल पीच केले गेले आणि लागोपाठचे दोन हादरे दिले गेल्यात. गोल्डन डकचा शिकार झाला राहुल, रॉयल डकचा सध्या शिकार झाला आहे निखिल. सध्या तरी दोन हादरे बसले गेल्यात, त्या हादऱ्यामधनं बाहेर निघावं लागेल, पडावं लागेल, कारण 84 टार्गेट म्हटलं गेलं ना, तर प्रत्येक षटकामागे दोन या तीन मोठे फटके यायला असावा, तोच अनुमान होता. राहुल पाटील खेळपट्टीवरती राहिला असता तर त्या धावसंख्या थोड्याशा तो बनवू शकला असता. या खेळपट्टीवरती बॅटरला पोषक असलेली खेळपट्टी तेवढीच बॉलरला सुद्धा पौष्टिकता देते, परंतु आता सध्या तरी पोषक खेळपट्टी तेजेससाठी राहिली आहे, कारण त्याच्या नावावरती दोन विकेट राहिल्यात. यस गोरख मामा आमच्या आलेले आहेत. एवढा फटका हवेमध्ये खेळतायत, परंतु विकेट हॅट्रिकसाठी नक्कीच पारितोषिक होतं. टप्पा पाडला गेलाय महेंद्रसिंग धोनी कक्षाच्या समोर, नक्कीच बॉल अडवला गेलाय. इनफील्डचे फिल्डर अगदी दूरचा प्रवास करून नक्कीच आले, परंतु इथनं दोन धावा रोखू शकले नाही फिल्डर. या दोन धावेने टीमची टोटल तीन धावा आल्या, माफ करा, तीन धावेने आता अकाउंट ओपन केलं जात आहे ते म्हणजेच टीम भोपरचं. लक्ष 84 आहे, तीन धावा बनल्या गेल्यात, अजून 81 बनवायच्या आहेत. मोठ्या टार्गेटचा नक्कीच तुम्ही पाठला करताय, त्या पाठला करण्याच्या अनुषंगाने ना तुम्हाला प्रत्येक बॉल अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड खेळावा लागेल, सध्या तरी सेट व्हावं लागेल. एखादी पार्टनरशिप जर पुढे सरकली ना, तर या 84 धावसंख्येचा पाठला आहे ना तो तुम्ही करू शकता, परंतु त्यासाठी पार्टनरशिप ही स्टेबल राहणं गरजेचं आहे. तुम्हाला आता पाहायला मिळेल खेळपट्टीवरती कुमार जो आघाडीला गेला होता राहुल पाटीलच्या सोबत, त्याला स्ट्राईक आता पहिल्यांदाच मिळतीये. बॉल फेकून झाल्या, तीन दोन विकेट आले, तीन धावा आल्यात. बहुत यार रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल बघितला गेला, परंतु फुटवर्कला सुद्धा बघितलं गेलं तेजसच्या माध्यमातून. जेव्हा तुम्ही रिवर्स खेळता ना, तेव्हा ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही बॉलिंग करता, तेव्हा तुम्हाला फलंदाजाचा ट्रान्स आणि त्याचा फुटवर्क ना कॅचअप करणं ही महत्त्वाची गोष्ट असते. फुटवर्कला फॉलो केलं गेलं, जसा रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनचा थोडासा बाहेर नक्कीच निघाला गेला आणि हा डॉट बॉल. तर सन्माननीय तानाजी पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे की लागोपाठच्या तीन षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळतात, खुलं क्षेत्र, टप्पा पडला गेला आणि त्याच्यानंतर डिफाईन निघाला हा पहिला चौकार. फ्रीडचा बॉल असेल तेजस,
फ्रीडचा बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न, ऑफसमचा हलकासा बाहेर चेंडू पिच केला गेला, थोडीशी गती जास्त होती, त्या गतीचा अनुमान लावू शकले नाही. अशा प्रकारे पहिला षटक या ठिकाणी आपण बघितला गेला तर प्रगतीपथावरती आहे. धावा तुम्हाला पाहायला मिळतात 8, बेनिफिट होता एक मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु गतीने बीट केले गेलं आणि टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 84 धावसंख्येचा टार्गेट, मॅच पाहता तिसरी शेवटची मॅच अजूनही खऱ्या अर्थाने बाकी आहे याच्या दिवसातल्या शेड्यूलमधली. शॉर्ट बॉल ऑन साईडला, सुंदर फटका खेळला गेला, गतीचा वापर केला गेला, फक्त दिशा देत असताना डीप मध्ये लॉंग लेगला हा बॉल, शेवटच्या बॉलवरती चौकार आणि चौकाराने टीमची धावसंख्या 12. भोपर आणि त्यांच्या अगेन्स्ट उसरगर हा सामना नक्कीच तुम्ही अनुभवताय. 84 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि जो अनुमान नक्कीच आपण लावला होता की जी सुरुवात टीम उसरगरची झाली ना तशी सुरुवात आता टीम भोपरची सुद्धा झाली आहे. परंतु डिफरंट हाच आहे की पहिल्या षटकामध्ये 13 होत्या ज्या राहुल पाटीलच्या अगेन्स्ट बनल्या गेल्या, परंतु तेजसच्या अगेन्स्ट 12 बनल्या गेल्यात, परंतु दोनच विकेट आले. मग आता दुसरं षटक तुम्ही 19 धावसंख्येचं पाहिलं, तिसरं 24, चौथं 12, त्याच्यानंतर पाचवं 18, ते समीकरण त्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने नक्की जर इथनं धावसंख्या बनल्या गेल्या ना तर 84 धावसंख्या ज्या बनल्या गेल्यात ना, 84 धावसंख्या माफ करा ज्या बनवायच्या आहेत ना, त्या 84 धावसंख्या बनू सुद्धा शकते टीम भोपर. तेवढी कॅपॅसिटी आहे, तेवढी अबिलिटी आहे, परंतु प्रत्येकाकडे एक वेगळी स्किल असते. तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे ना, ती फ्रिक्वेन्सी तुम्हाला क्रिकेटच्या परिपटलावरती दाखवावी लागते आणि ती फ्रिक्वेन्सी आता दाखवण्याची इथनं गरज आहे टीम भोपरला. पण लक्ष अजूनही भरपूर मोठं आहे. 84 टार्गेट सध्या तरी तुम्ही नक्कीच शिल्लक पाहाल. 24 बॉलचा खेळ, 24 बॉलमध्ये अजूनही मॅचमध्ये बनवायचे आहेत धावा 72 धावा म्हटल्या गेल्या ना तर भरपूर मोठा अजून पाठला करायचा आहे टीम भोपरला. तशी बॅटिंग आता टॉप ऑर्डरमध्ये करावी लागेल. स्ट्राईकला अविनाश, उभे विकेटने बॉल खेळण्याचा प्रयत्न, बॉल अगदी समोर पडला गेला, फिल्डर होते त्या ठिकाणी, हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतात. म्हणजेच लागणारा हा महत्त्वाचा झटका तुम्हाला पाहायला मिळेल. थोडेसे बॅकफुटला गेले खेळण्यासाठी, बॉडीचा समतोल राखू शकले नाही आणि हिट विकेटच्या स्वरूपात अविनाश बाद. नक्कीच नाही आहे टीम भोपरसाठी चांगली, कारण अविनाश असा एकमेव खेळाडू होता की जो या धावसंख्या चेसडाऊन करू शकला असता, तेवढी त्याच्यामध्ये क्षमता होती, गुणवत्तासुद्धा होती. परंतु सिद्ध करण्याची वेळ जेव्हा त्याला समोर आली, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉडीचा समतोल ते राखू शकले नाही आणि अविनाश नावाचं वादळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येण्या अगोदरच ते थोडंसं शमवलं गेलं. सुंदर चेंडू होता, बॅकफुटला जाऊन खेळण्यासाठी भाग पाडलं गेलं. जे षटक तुम्ही दुसरं पाहताय, बिंदासने टप्पा चांगला ठेवला गेला. पाक करंट रेडेज आता 12 झाला आहे, कारण 24 बॉलमध्ये 72 बनवायच्या होत्या, आता 23 बॉलमध्ये 72 बनवायचे आहेत. आणि हे समीकरण नक्कीच आपल्याला मुखातून सांगणं खूप सोपं आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते धावपलक नक्कीच रचणं आणि बनवणं तेवढंसं कठीण आहे. त्याच्यामुळे कठीण जे प्रसंग आहेत त्यांना सोडवतील का, भरपूर सारे प्रश्न आहेत, प्रश्नांची उत्तरं अगदी डोळ्यासमोर आहेत आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांना नक्कीच आपल्या मेहनतीच्या जोरावरती सोडू शकते टीम भोपर. कॅच ड्रॉप झाली आहे, कॅच आपण बघितली गेली तर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर एंटर झाला रोहित, कॅच ड्रॉप झाली, त्या बॉलवरती मिळती सिंगल, टीमची धावसंख्या 13, गडी गमावल्या गेल्या 3.1 षटकांचा नक्कीच खेळ संपन्न झाला आहे. पहिल्याच बॉलवरती जी सफलता मिळाली ना त्या सफलतेवरती
थोड़ा खुश असेल, परंतु ही जी कैच ड्रॉप झाली, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल बघितला गेला, टप्पा पडल्यानंतर सर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। विशाल म्हात्रे आहेत मास्टरमाइंड, खरं तर डीजे ब्रावो या नावाने ते जास्त प्रसिद्ध आहेत। आणि या क्रीडांगणाचं सुशोभीकरण, त्याच्यानंतर प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा एक महत्त्वाचा वाटा राहिला आहे की आपल्या नावाला नावलौकिक करणारं कार्य ते सातत्याने करत असतात। सध्या तरी विकेट किपरच्या माध्यमातून चांगले ते कार्य करतात। हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला, यावेळेला पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता, मागच्या बॉलवरती अपयशी ठरले, परंतु या बॉलवरती थोडेसे यशस्वी राहिले, तिथे आली सिंगल। सिंगलच्या टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 14 आकड्यावरती, 14 धावसंख्या सुरुवात चांगली नाहीये, कारण पहिल्या षटकामध्ये जर 20 पेक्षा जास्त धावा आल्या असत्या तर सध्या रिकॉर्ड रनरेट 17.50 राहिला आहे, तो थोडासा कमी करण्यासाठी करंट रनरेट थोडासा वाढवावा लागेल। परंतु इतनं ज्या स्थितीमध्ये बॉलिंग चालू आहे ना, असं वाटत नाही की आता सध्या तरी जो लक्ष राहिला ना 70 धावेंचा, तो 70 धावसंख्येचा लक्ष कम्प्लीट करेल टीम बोपर। फुल टॉस बॉल ऑन साइडला आणि नो सा इशारा पंचांचा सुंदर फटका, टप्पा घेतला गेला, महेंद्र सिंग धोनी कक्षाच्या अगदी समोर, हा चौकार, या बॉलवरती मिळतील धावसंख्या 5। उत्सुकी गेली गेली, सगळं काय सुरळीत चाललं होतं, बिंदासचा एक चुकीचा बॉल, त्याच्यावरती फायदा उचलला गेला रोहित माळीनं, कारण समोर टप्पा अगदी टाकण्याच्या अनुमानाने होते, परंतु हातातनं चेंडू कदाचित निसटला असावा। फुल टॉस, वेस्ट ऑफ वाईड भेटला गेला तो बॉल, आणि आता फ्री हिटचा बॉल फेकावा लागेल। यावेळेला बॉटमॅनचा सुंदर वापर करायचा होता, परंतु फुटलं लाईन चेंडू, टप्प्याला पाहत आहेत की हा बॉल आला कसा, अगदी बॅटच्या खाळून गेला कसा, थोडेसे संभ्रमात पडले गेले। बॅटन बॉलचं कनेक्शन नाही आहे, त्याच्यामुळेच नक्की सिंगली प्राप्त करू शकला नाही बॅटर रोहित माळी। टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 19, लक्ष या मॅचमध्ये 84 धावसंख्येचं होतं आणि अजूनही 65ची गरज। यावेळेला ताकदीचा वापर केला गेला, बॉल हवेमध्ये, कपिल ते कक्षाच्या समोर, फिल्डर कॉन्फिडेंटली आले, परंतु अजून एक कॅच ड्रॉप आणि बॉल चालला मागे, येईल चौकार। चुकी गेली गेली डीप मध्ये, जे नक्कीच काऊ कॉर्नरला फिल्डर पाहायला मिळाले, कपिल देव कक्षाच्या अगदी समोर तो टप्पा पडला गेला आणि चौकाराने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये 23 या आकड्यावरती। लक्ष मोठं होतं, परंतु ते मोठं लक्ष कम्प्लीट करण्याच्या अनुषंगाने सुरुवात जरूर फलंदाजांच्या माध्यमातून चांगली झाली नाही, परंतु बॉलरने आता बेनिफिट मिळवून दिलाय तो म्हणजे टीम भोपरला। टीम भोपर म्हटली गेली ना तर क्रिकेटच्या खेळामध्ये जरूर त्यांना पारंगतता हासिल आहे, परंतु 7 ते 8 वर्षाचा आपण विचार केला गेला तर गण्या बैलाने या गावाला जास्त हायलाईट केलं, त्याच्यानंतर अगोदरच त्यांच्या गावामध्ये ज्या बैलांच्या लढती होत्या ना, आता सतीश पाटील व्यासपीठावरती आहेत, त्यांना माहितीच असेल की बैलांच्या लढतीमध्ये ना प्रत्येक अड्ड्यावरती हा चेहरा तुम्हाला पाहायलाच मिळाला। मग आपण नक्कीच भोपर गावामध्ये पण विचार करू शकतो। 23 धावा झालेल्या आहेत, अजूनही मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन बाकी आहे, ते म्हणजे 18 बॉल आणि 61। चर्चा चालू होती बैलांच्या लढतीची, मग आपण राजा बैल, त्याच्यानंतर भूत्या बैल, या बैलांचा उल्लेख आपण करू शकतो। अगदी मैदानी खेळणा अर्जुन बैलाने सुद्धा भरपूर गाजवलेला आहेत आणि त्याच गावातला नक्कीच हा भोपर संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय। 18 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आता गरज आहे, समीकरण उरलं गेलं आहे ते म्हणजे 61, 84 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि नवीन खऱ्या तर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो तेजस। ओव्हर द विकेटने ताकदीचा जास्त वापर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्लॉट मध्ये या चेंडूने त्याला पाठवला गेलाय, मिड विकेट सीमा पार, हा षटकार। तिचा वापर केला गेला, ज्या ताकदीने बॉल पिच केला गेला तेजसने, त्या ताकदीने पाठवला सुद्धा गेला सीमेच्या पलीकडे, जिथे आपल्याला कुमार माळी पाहायला मिळाले। इंडिव्हिज्युअल 15 या धावसंख्येवरती कुमार खेळतोय, रोहित खेळतोय 9 या धावसंख्येवरती, दोघांच्या खेळीचा विचार केला गेला तर 7 बॉल फेस केल्या गेल्यात कुमार माळीनं,
रोहित माळीनं फेस केला चेंडू 5, परंतु सध्या तरी ना जो त्यांचा रिक्वायर्ड रन रेट आहे ना 15 तो आता करंट ठेवण्यासाठी ना अशाच प्रत्येक षटकामागे ना मोठ्या फटक्यांची गरज आहे. लक्ष्य तुमच्या समोर जेव्हा मोठं असते ना तेव्हा त्याला सर करण्यासाठी तुम्हाला कॉन्फिडेंटली मोठे फटके खेळावेच लागतात. सध्या तरी आता सुरुवात झाली आहे. तेजसचं पहिलं षटक आपण फक्त 12 धावी संख्येचं पाहिलं गेलं आणि पहिल्याच बॉलवरती त्या तेजसवरती आता वार चढवले जातात. हो, जास्त शॉर्ट बॉल होता, ऑनसाईडला खेळतात, टप्पा पडल्यानंतर नक्कीच बॉलची गती ओळखू शकत नाही फिल्डर. तेच बघितलं गेलं, टप्पा पडला, बॉल फाईन, सीमा पार, षटकारानंतरचा हा चौकार. अगदी या दोन फटके ना परिपक्व बनवतील. अजूनही 16 चेंडू, 51 धावसंख्येची गरज आहे. 64 धावसंख्येचं खऱ्या अर्थाने जो सुरक्षित प्रवास होता ना, आधीच मनामध्ये गृहित धरला गेला की 4 षटकांच्या नंतर जर 64 या 65 धावसंख्येपर्यंत आपण पोचलो गेलो ना तर शेवटच्या षटकामध्ये प्रेशर राहील. म्हणून तो प्रेशर आता सध्या तरी 70 आकडा माइंडमध्ये सेट असेल की 4 षटकांच्या नंतर कमीत कमी 70 तरी बनायला हव्यात. सध्या तरी 33 धावा बनल्या गेल्यात. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. ज्या तुम्ही तेजसला 12 धावसंख्या खर्च करताना पहिल्या षटकामध्ये बघितला ना त्याच तेजसवरती आता हल्ला चढवला जातोय. 33 3 गडी बाद झाल्यात. भोपर टीम चेस करते धावा 84. सध्या तरी 51 गरज आहे. 16 बॉल शिल्लक आहेत. या षटकामध्ये किमान जर 18 जास्त धावा आल्या ना तर कदाचित या मॅचमध्ये 84 धावसंख्येचा पाठला ना टीम भोपर करू शकते. क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे, परंतु त्या शक्याला शक्य करण्यासाठी अपयशी ज्यावेळेला बॅटर ठरतात तेव्हा एखादी पार्टनरशिप ना मैदानाच्या आतमध्ये जमणं हे गरजेची गोष्ट असते आणि ती पार्टनरशिप आता कुमार आणि रोहितमध्ये जमताना तुम्हाला पाहायला मिळते आहे. धावा 33 वरती 3 गडी बाद. अजून 51 गरज. फुल टॉस, बॉल ऑन साइडला, पुन्हा एकदा सुंदर फटका, ताकदीचा वापर, बॉलला पाठवला गेला डिफाइन लेग, सीमा पार, इट इज अ कडक. मध्ये तुम्ही तेच बघितलं गेलं, विशालच्या बॅटमधनं जसे स्ट्रोक येत होते तसा टाळ्यांचा कडकडाट आला. केतनच्या बॅटमधनं सुद्धा लागोपाठचे 3 षटकार आले तेव्हा सुद्धा खेळाडू कक्ष थोडस नक्कीच प्रफुल्लित झालं. आता तेच वातावरण ना आणतोय तो म्हणजेच कुमार माळी. या वेळेला बॅकलिपला खाली घेतलं, छोट्या बॅकलिपने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फाईन लेग तैनात आहे. आता कॉन्फिडेंटली चेंडू अडवला गेला, स्ट्राईक हवी आहे त्या ठिकाणी कुमारला, सोडली गेली स्ट्राईक त्या ठिकाणी रोहितने आणि अखेरकार जी पार्टनरशिप जमवत होती त्या पार्टनरशिपला खिंडार पाडण्याचं काम. बॉलवरती मिळते सिंगल आणि दुसरी धाव घेता वेळेला फलंदाज रोहित बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघितलं की फलंदाज कशा प्रकारे बाद झाला. सध्या तरी एक पार्टनरशिप ची नक्कीच तुम्हाला गरज होती, परंतु ती पार्टनरशिप बनत असताना मग त्या पार्टनरशिप बनता वेळेला तुम्हाला रिस्क घ्यायची काही गरज होती का, काही प्रश्नचिन्ह पडलाय. कारण लक्ष थोडस जवळ येत चाललं होतं, परंतु लक्ष्याचा पाटला करत असताना रोहित माळी परतला गेलाय. सुंदर बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली रोहितकडे. नक्कीच तुम्ही जर जवळून बघितलं गेलं तर किरण पवार यांची तुम्हाला आठवण होईल, कारण त्यांची दाढी सुद्धा तशीच आहे, हेअरस्टाईल सुद्धा नक्कीच तशीच आणि फेसिंग सुद्धा त्यांची सेम आहे. सो नक्कीच रोहितकडे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर तुम्हाला किरण पवारची आठवण होईल. परंतु तशी बॅटिंग किरण पवार सारखी आता कुमार माळी करतोय आणि हीच बॅटिंग ना आता पुढे त्यालाही करावी लागेल, कारण 14 चेंडू 44 बनवायचे आहेत. सिच्युएशन थोडंसं न्यूट्रल होतं. आता सध्या मायनर काहीशा चुका आहेत, त्या चुका नक्कीच आपण मोठ्या प्रमाणात त्या चुकीचं रूपांतर नक्कीच चांगल्या धावसंख्येने करतोय. या चुका ना तुम्हाला फर्स्ट इनिंगमध्ये करायच्या नव्हत्या. ज्या बॉलरने जास्त मार खाला त्याच धावसंख्येचा इम्पॅक्ट ना आता धावा तुम्ही चेस करतात तेव्हा या मॅचवरती पडतोय. बहुत यार, या वेळेला जोराने खेळायचा होता परंतु जोराने हाताळला गेला हा झेंडू. कमबॅक चांगला राहिला आहे असं म्हणू शकत नाही की या मॅचमध्ये जो 84 धावसंख्येचा पाटला होता तो सुरुवातीला कमकुवत झाला म्हणून थोडीशी भोपळ टीम डगमगली. परंतु न डगमगता कुमार माळी 25 या धावसंख्येवरती इंडिव्हिज्युअल खेळतोय आणि त्याची खेळी ना महत्वाची होती राहुल पाटील बाद झाल्यानंतर. शेवटचा बॉल शॉर्ट बॉल होता, लेमन कट होती, बॉल मागे चाललाय. विशाल मात्र अगदी समोर होते. वॉल ऑफ टीम उसारगर,
त्याच्या हातामध्ये बॉल निसटणं ही खूप कमी वेळा मिसफील्ड तुम्हाला पाहायला मिळते. अशा प्रकारे षटक संपला गेला. तीसरा तीन षटकांच्या अखेरनंतर टीमची धावसंख्या 40 अजूनही 12 चेंडूमध्ये 44 बनवायचे आहेत जिंकण्यासाठी टीम श्लोक इलेव्हन भोपरला. धावा 40 बनल्या गेल्यात, चार गडी गमावल्यात. पहिल्या डावामध्ये किती गडी गमावले गेले तीही आपण नक्कीच पाहणार आहोत. ज्या वेळेला बॅटिंग करत होती टीम उसारगर फक्त 3च गडी गमावले गेले. या 4 गडी गमावले गेल्यात भोपर टीमने सुद्धा गडी गमावले गेले 4 म्हणजेच इक्वल झाली आहे. एंड ऑफ द थर्ड ओव्हर, तिसऱ्या षटकाचा खेळ संपन्न. टीमची धावसंख्या 40, अजूनही 22 सरासरीने धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. 86 धावसंख्येचा नक्कीच लक्ष होता. सो सुरुवातीला थोडीशी पिछाडीवरती पडली गेली कारण सुरुवात चांगली झाली नाही. विशाल मात्रे गेल्यात चौथ्या षटकासाठी कारण प्रेशर आता सध्या तरी टीम उसारगरवरती नाही आहे. पहिल्या डावामध्ये ज्या धावा बनवल्या गेल्या त्या धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न दोन गोलंदाजाने सुंदर केलं गेलं. तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा जरूर आल्या परंतु त्याचा प्रेशर ना कोणत्याही प्रकारचा पडला नसेल टीम उसारगरवरती कारण अजूनही या मॅचमध्ये समीकरण भरपूर मोठं आहे. 44-12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. बहुत यार विशाल यावेळेला टप्पा सुंदर होता. ऑप्शनचा हलकासा बाहेर डीपमध्ये लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. तर सन्मान्य रोशनजी भगत साहेब यांचं शुभागमन नुकतंच झालंय. तुम्ही बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. बॉलवरती सिंगल आली. सिंगल टीमची धावसंख्या 41, अजूनही बनवायचे 43. बॉल शिल्लक 11. लक्ष थोडंसं अजूनही लांब आहे परंतु क्रिकेटमध्ये कोणताही आकडा सेफ नसतो. तुम्ही बघितला असेल सामना बेतवडे त्यांच्या विरुद्ध वडवली बी अगदी 12 बॉलमध्ये 42 धावसंख्यासुद्धा चेस डाऊन केल्या गेल्या. विष्णू त्या ठिकाणी प्रमुख दाबेदार त्या मॅचमध्ये ठरले गेले. मकर संक्रांत चषकामधला नक्कीच तो सामना तुम्ही बघितला गेला परंतु आता सध्या 43 धावसंख्येचा जो पाटला आहे ना तो जी सुरुवात कुमार माळीने केली आहे ना मागच्या षटकामध्ये तशीच सुरुवात आता याही षटकामध्ये अगेन्स्ट तुम्हाला करताना पाहायला मिळेल का. तो म्हणजेच विशाल मात्रेच्या समोर कुमार माळी रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. तिसरी वेळ रिवर्स खेळण्याचा प्रयत्न केलाय. दोन वेळा अपयशी ठरले, एकदा यशस्वी ठरले परंतु त्या बॉलवरती फक्त सिंगल मिळाली. अशा सिच्युएशनला ना तुमचा जो माइंड असतो ना तो माइंड थोडासा डायव्हर्ट होत असतो कारण दबाव ही अशी गोष्ट आहे जो अनेक साऱ्या खेळाडूंना ना अगदी दबावाच्या आहारी जाऊन तुम्हाला चुकीच्या प्रकारे खेळ खेळण्यास प्रवृत्त करू शकतो. रिवर्स खेळतात पुन्हा एकदा आता लेग स्टंपच्या बाहेर. जसा रिवर्स खेळायचा प्रयत्न केला गेला ट्रान्स त्यांनी चेंज केला गेला. टप्पा थोडासा नियंत्रित होता, व्हेरिएशन दाखवलं गेलं, थोडासा स्लो बॉल संत आला म्हणून बॅटवरती चेंडू आला नाही आणि हळूहळू पद्धतीने नक्कीच हा संघ आहे ना तो सध्या तरी कंबर कसता नाही या मॅचमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. थाईवरती चेंडू आदळला जातो, डायरेक्टचा प्रयत्न. विशाल मात्रेने बॅकअप दिलं गेलं, समोर हात ठेवला गेला, चेंडूला अडवलं जात आहे आणि या बाईच्या स्वरूपाने इथनं सिंगल लेग बायच्या स्वरूपाने सिंगल इथनं प्राप्त होत असताना टीमची डावसंख्या 42 या आकड्यावरती. आता सध्या तरी असं वाटतं की या मॅचमध्ये फॉर्मॅलिटीज नक्कीच बाकी राहील कारण 8 चेंडू 42 अजूनही बनवायचे आहेत. लक्ष भरपूर मोठं आहे. जर येणाऱ्या 6 चेंडूंवरती 6 षटकार जरी आले तरी कमबॅक करू शकत नाही टीम भोपर. बॉल सुंदर होता, ऑन साईडला लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर, त्या ठिकाणी लॉंग ऑनचे फिल्डर कॉन्फिडेंटली आले. हे षटक सुंदर राहिलं. या षटकामध्ये तुम्ही जास्त तोडफोड बघितली नाही. 5 चेंडू फेकत असताना फक्त 3 धावा खर्च केल्यात विशाल मात्रेनं. शेवटचा बॉल विशाल मात्रे या वेळेला शेवटचा बॉल ही नक्कीच मिस होतात. समीकरण आता भरपूर दूर राहिले. 41-7 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. टीम भोपरला ना एक चांगली सुरुवात हवी होती
मग त्या चांगल्या सुरुवातीसाठी तुम्ही राहुलला चांगले खेळ खेळण्यासाठी पाहिलं असं, परंतु राहुल पहिल्याच बॉलवरती बाद झाला, त्याच्या मागोमाग तुम्हाला बाद होताना पाहायला मिळाला निखिल, जो क्रमांक तिसऱ्यावरती दाखल झाला होता. सुरुवात चांगली मिळाली नाही ना, म्हणून भोपर संघ थोडासा पिछाडीवरती सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय, पण तो चांगला खेळ राहिला. या 6 बॉलवरती आपण पाहणार आहोत की या मॅचमध्ये किती धावसंख्येने परास्त होईल टीम भोपर. सिद्धार्थ माळी नक्की फिल्मांच्या भूमिकेमध्ये आहेत, चांगले समालोचक नक्की सुद्धा आहेत, कारण तुम्ही MB ट्रॉफीमध्ये त्यांचा आवाज पाहिला गेला. आणि भोपर गावातून असे अनेक सारे चेहरे आहेत ना, ज्या चेहऱ्याने भोपर गावाचं नाव हे पुढे आणलं आहे. मग तुम्ही मिनी पंढरीशेट फडके जयेश पाटीलला यांना नक्की ज्यांना तुम्ही बघितलं असेल, त्याच्यानंतर जय जो इडा या नावाने जास्त प्रसिद्ध आहे, आणि या अशा व्यक्तीने ना खऱ्या अर्थाने भोपर गावाचं नाव ना हे सातत्याने पुढे आलं आहे. कारण भुत्या त्यांचा बैल, आणि भुत्या बैलाचा इतिहास जर आपण बघितला गेला ना, तर तब्बल 10 ते 15 वर्ष त्यांनी मैदानी आड्डे हे गाजवलेले आहेत, म्हणून त्यांची ओळख येते. त्याच्यामध्ये आपण महेश पाटील उर्फ मॅग्रा यांचा सुद्धा विचार आपण करू शकतो, त्याच्यानंतर राज असेल, आणि सागरही चांगला क्रिकेट खेळायचा, परंतु सागर आज या स्क्वॉडमध्ये नाही आहे. निकेत या वेळेला ऑनसाईडला खेळायचं होतं, बीट होत्यात पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू. धावसंख्या फक्त 44 सध्या फॉर्मॅलिटीज, म्हणजे नवीन नवीन खेळाडूला आता मैदानाच्या आतमध्ये दाखल करावं. लक्ष भरपूर मोठं राहिलंय. फुल टॉस बॉल ऑनसाईडला टर्न केला गेलाय, कॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. कॉन्फिडंट होता फिल्डरला, थोडेसे पुढे आले, कॅच स्वीकारली गेली, विकेट सहित न होईल पतन, आणि लागणारा हा झटका 5वा. फक्त 3 चेंडूमध्ये आता फॉर्मॅलिटीज नक्कीच पूर्ण केली जाईल. 44 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात, 5 गडी गमावले गेल्यात, लक्ष मोठं होतं 84 धावेचं, ते सर करू शकले नाही टीम भोपर. लक्ष भरपूर मोठं होतं त्या अनुमानाने, सध्या तरी बॅकफूटला ताकदीचा वापर करायचा होता, फ्रंटलेगला पुढे आणलं, थोडेसे बॅकफूटलासुद्धा गेले खेळण्यासाठी. अगदी ऑफस्टंपच्या मागे चेंडू नक्कीच तुम्ही बघितला गेला, कारण थोडासा आतमध्ये सुद्धा चेंडू आला पडल्यानंतर, त्याच्यामुळे बीट झाले सागर. या वेळेला अगदी बॉटम एजवरती बॉल खूपच वेगाने बाउंड्रीलाईनच्या बाहेर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो. या चौकाराने काही होणार नाही, कारण फक्त औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक आहे. बॉल पडल्यानंतर बॉटम एजला लागला, आणि नक्कीच तुम्हाला बॉल पाहायला मिळतो. टप्पा पडला, बॅट फिरली गेली, बॅटच्या 2 एंडवरती हा बॉल डीपमध्ये तुम्हाला बॅकर स्क्वेअर लेगला चौकार पाहायला मिळाला. अशा प्रकारे ही मॅच संपन्नतेच्या वाटेवरती आहे, आणि या मॅचमध्ये अगदी 84 धावसंख्येचं एक मोठं लक्ष सर करू शकले नाही टीम भोपर, आणि या मॅचमध्ये विन होत असताना टीम VCC उसारगर